नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं साईदीप एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर मनापासून सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज इंग्लिशचा पेपर झालेला आहे आणि त्याच्या आन्सर कीसाठी आपण नक्कीच साईदीप एज्युकेशन या यूट्यूब चॅनलची वाट बघत असाल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घेऊन येत आहोत आज झालेल्या इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमधील इंग्लिश या पेपरची आजची आन्सर की। चला तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी 2 मिनिटांमध्ये आपण पूर्ण आंसर की पाहणार आहोत, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन होता डू एज डायरेक्टेड, फिलिंग द ब्लँक्स अगदी शॉर्ट मध्ये पहा। पीपल, मॅच, हाऊस, ॲडल्ट अशा पद्धतीने तुमचा आन्सर आलेला असायला पाहिजे। आणि मला माहीत आहे आपण सर्वांनी आजचे क्वेश्चन पेपर अतिशय सोपी होती साईदीप एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरील, आपण जर व्हिडिओ पाहिले असतील, आपण जर लेक्चर्स केले असतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता 2-3 दिवसामध्ये जो आपण सराव घेतलेला आहे, सर्व प्रोहब्स असतील, म्हणी असतील किंवा आपले थॉट्स असतील, शब्द असतील, हे सर्व फर्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आणि ग्रामर देखील पूर्णतः आपण घेतलेलं बऱ्यापैकी आलेलं आहे। ओके, म्हणजे आपले सर्व IMP येत आहेत। पहा, फर्स्ट क्वेश्चन पीपल, मॅच, हाऊस, ॲडल्ट, त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर, फर्स्ट डिस्कस, सेकंड लीडर, थर्ड प्रेझेंट, फोर्थ सर्वायू, सेकंडमध्ये लार्ज, लाईट, लॉयर, लक, अशा पद्धतीने आपण सर्वांनी आन्सर राईट केलेला असेल तर चेक करा, लगेच मार्क देखील काउंट करा आणि आपल्या कमेंट करायला विसरू नका किती मार्क्स मिळतील ते। पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्स होतं, पहा बाळांनो, वेल आय विश यू लक, सेड सीताराम, सीतारामच्या तोंडातलं वाक्य आहे आणि तरी त्यांनी डबल इन्वर्टेड कॉमा वगैरे कुठेही दिलेला नव्हता। मग पहा, पहिला W जो आहे तो कॅपिटल झालेला आहे, त्यानंतर कॉमा आणि तोंडातलं वाक्य आहे म्हणून वेल आय विश यू लकला डबल इन्वर्टेड टाका, पुन्हा कॉमा आणि सेड सीतारामचा यस मध्ये जो आहे तो कॅपिटल करा सीतारामचा आणि फुल स्टॉप। ओके, चला पहा, व्हॉट्स युअर नेम, लिटल वन आज द टीचर, यामध्ये देखील W कॅपिटल आहे, ॲपॉस्ट्रॉफी कुठे नव्हती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, पहा तुम्ही बारकाईने चेक करा। त्यानंतर क्वेश्चन मार्क देण्यात आलेला आहे, या ठिकाणी बघा क्वेश्चन मार्क देण्यात आलेला आहे, या ठिकाणी बघा क्वेश्चन मार्क आहे आणि आज द टीचर लास्टला फुल स्टॉप। ओके, त्यानंतर तुम्हाला मिनिंगफुल वर्ड्स बनवायचे होते, मोठा शब्द दिला होता बेंच मार्क, बेंच मार्क, आर, मॅन, मेन, आणि यापेक्षाही तुम्ही जर अर्थपूर्ण शब्द बनवले असतील तरी देखील तुम्हाला मार्क्स नक्की मिळतील विद्यार्थी मित्रांनो। ओके, त्यानंतर पुढे पहा मित्रांनो, राईट द रिलेटेड वर्ड स्कूल एक्झाम, आपण प्रॅक्टिसमध्ये देखील हाच क्वेश्चन घेतलेला आहे, याच्यावर जास्त चर्चा केलेली होती आणि तो क्वेश्चन नक्की आलेला आहे, म्हणजे आपण बरोबरच लिहिलेला असणार आहे। ओके, चला मग मार्क्स जर आउट ऑफ मिळत असतील तर तसे काउंट करत चला आणि कमेंट्समध्ये कमेंट्स करा लगेच। पहा, थिंक, वर्ड चेन बनवायची होती आणि नेमकी व्हर्बची असल्यामुळे ती अगदी इझी आहे, थिंक, कीप, पुट, टेल, लाय, किंवा तुम्ही वेगळेही देखील शब्द वापरू शकतात, नो प्रॉब्लेम, तुम्ही वेगळे शब्द वापरले असतील पण ते व्हर्ब्स असले पाहिजे तर तुम्हाला देखील आउट ऑफ मार्क्स मिळतील, नो टेन्शन। चला डू या डायरेक्टेडमध्ये पहा बाळांनो, तुम्हाला टू लुक आफ्टरचं फ्रेज दिलेलं होतं आणि त्याचं सेंटेन्स बनवायचं होतं किंवा त्याला आर दिलेलं होता, क्लॉज दिलेलं होतं आणि पुढचं क्लॉज तुम्हाला लिहायचं होतं, तुम्ही त्या टू लुक आफ्टर दिलेलं असेल किंवा खाली आय सिलेक्टेड 3 पोएम्स विच वॉज व्हेरी स्मॉल, अशा पद्धतीने तुमच्या मनाने देखील काही लिहू शकता जे वाक्याला सुटेबल असेल त्या पद्धतीने। त्यानंतर प्रिफिक्स आणि सफिक्ससाठी क्वेश्चन होता, करेज, इनकरेज करू शकता तुम्ही, वंडर, वंडरफुल असे राईट करू शकता, नो टेन्शन। खाली मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे होते, करेज इज अ वंडरफुल थिंग, वंडरचा सेंटेन्स बघा, आय वंडर टू सी यू हिअर, किंवा तुम्ही वेगळा जरी गेस केलेला असेल तरी चालेल बाळांनो। ओके, चला आता सर्वांना जर मार्क्स आउट ऑफ मिळालेले असतील फर्स्ट क्वेश्चनला तर कमेंट्स करायला काही हरकत नाही आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा आपल्याला एकदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला अगोदर चॅनल सबस्क्राईब करा, तोपर्यंत आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर पाहूया। पहा बाळांनो, दुसरा क्वेश्चन होता ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, त्यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन ट्रू, सेकंड ट्रू, फॉल्स फॉल्स, टू ट्रू, फॉल्स फॉल्स, अशा पद्धतीने नंतर तुम्हाला खाली त्याचा पॅरेग्राफ दिलेला होता आणि त्यावरील क्वेश्चन्स आहेत। ए टू ॲक्टिव्हिटी आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वेब च्या कॅरेक्टर्स इन द पॅसेज, पहा अशा पद्धतीने तुम्ही
फ्लो चार्ट वेब कंप्लीट करायची आहे, त्यानंतर तुम्हाला पुन्हा पुढे फिलिंग द ब्लँक्स भरायच्या होत्या, करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेज भरायच्या होत्या. आणि त्या ठिकाणी फर्स्ट बघा, देर इज अन ओल्ड शिव टेम्पल ॲट द एंड ऑफ द विलेज. थर्डमध्ये बघा, येस्टरडे द पीपल इन पॉप्युलर कॉलनी कंप्लेन ऑफ इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर इन दिअर एरिया. अँड लास्ट, द फार्मर लेफ्ट इज अ फार्म इन सर्च ऑफ हिज लॉस्ट काऊ. सेकंडमध्ये मात्र थोडंसं कन्फ्युजन आहे, कारण पाच फिलिंग द ब्लँक्स आहेत, फाईव्ह फिलिंग द ब्लँक्स आहेत, आणि आपल्याला चारच ऑप्शन दिलेले आहेत. द ट्रॅव्हलर्स टू सेट आउट अर्ली इन द मॉर्निंग फॉर द टूर. अशा पद्धतीने येऊ शकतो, परंतु कन्फ्युजिंग असल्यामुळे लिहिण्यात आलेला नाही आहे, पण तो कदाचित असा असावा. द ट्रॅव्हलर्स टू सेट आउट अर्ली इन द मॉर्निंग फॉर द टूर. ओके, किंवा जर काही रॉंग असेल तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील, काळजी करू नका, थोडंसं कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा विद्यार्थी मित्रांनो, डू या डायरेक्टरमध्ये पीक आवर द इन्फिनिटी म्हणलं होतं. अगदी प्रॅक्टिसमध्ये खूप सराव करून घेतलेला आहे तुमचा सर्वांचं, प्रॅक्टिस झालेलीच आहे. टू डू हे इन्फिनिटी होतं. आय हर्ड अ कंप्लेंट, बिगिन द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला व्हॉइस करायचा होता, सध्या ॲक्टिव्ह व्हॉइस होता आणि त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा होता. कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी, अशा पद्धतीने त्याचं करेक्ट ॲन्सर होतं. पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही लिहिलेला असणारच आहे. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल होता, अगदी सोपी क्वेश्चन पेपर होती. अटर्नेस हु सेड आणि टू होम, तर पहा अशा पद्धतीने त्याचं ॲन्सर होतं. चला पुढे पाहूया आपण पुढच्या पॅरेग्राफवरचे आता क्वेश्चन. अशा पद्धतीने पुढचा पॅरेग्राफ आपल्याला होता बाळांनो, आणि त्यानंतर इथे अँटोनिम्स म्हणजेच ऑपोजिट वर्ड्स आलेले होते. बॅड, गुड, हॅपी, अनहॅपी, नेवर, ऑलवेज, ऑप्टिमिस्टिक, पेसिमिस्टिक, अशा पद्धतीने तुम्ही लिहिलेल्या असतीलच. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पहा बाळांनो. या ठिकाणी श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, एक्सक्लामेटरी करायचं आहे. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. ओके, आणि नेक्स्ट वन डब्ल्यू एच क्वेश्चन करायचा आहे. मीना इज अन LIC ऑफिसर, हु इज मीना, असा देखील येऊ शकतो. आणि LIC ऑफिसर आहे म्हणून व्हॉट इज मीना असा देखील येऊ शकतो. ओके, हु इज मीना किंवा व्हॉट इज मीना, चला व्हॉट इज मीनाच यायला पाहिजे या ठिकाणी जरी असं लिहिलेलं असलं तरी. त्यानंतर नेक्स्ट पाहूया बाळांनो, पोएमवरचे क्वेश्चन आहेत. पहा, दोनपैकी एक निवडायचे आहेत, कच, काम, वीक, स्वीट्स, वाईन्स. ओके, क्रच, काम, स्वीट्स आणि वाईन्स. त्यानंतर पुढचा पोएमवरचा क्वेश्चन बघा, फ्लो चार्ट कम्प्लीट करायचा आहे. द गर्ल ऑन द बस, इकडे हॅडने आणि इकडे वॉजने, असे दोन्ही बाजूनी चार्ट कम्प्लीट करायचा होता. त्यानंतर रायमिंग वर्ड्स हिअर, फिअर, माइन, वाईन, अशा पद्धतीने. पुढे तुम्हाला ॲप्रिसिएशन दिलेलं होतं बाळांनो, अगदी सोपा प्रश्न. प्रॅक्टिसमध्ये आपण सर्व ॲप्रिसिएशन केलेले आहेत 8 च्या 8 पोएमचे, आणि पहा अगदी सोपं ॲप्रिसिएशन होतं. 5 मार्काचा प्रश्न आहे. टायटल दिलेलं आहे, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी पहिलीच कविता आल्यामुळे तुमची खूप प्रॅक्टिस झालेली होती, सर्वांनी अगदी करेक्ट लिहिलेलं असणार आहे. त्यानंतर पुन्हा खाली पॅसेजवर अनसीन पॅसेज होता, त्यावरचे क्वेश्चन ॲन्सर होते, तेही तुम्ही राईट केलेले असतीलच बाळांनो. हा आपला अनसीन पॅसेज होता. ओके, त्यानंतर पहा इथे वेब डायग्राम पुन्हा दिलेली होती, ती देखील आपण कम्प्लीट केलेली असेल. त्या ठिकाणी इथे मॅच द पेयर्स होत्या, किती जणांनी राईट केलं आहे बघूया. डेब्यूट म्हणजेच फर्स्ट परफॉर्मन्स, रिसिव्ड दॅट मीन्स गॉट, फॉर्मर दॅट मीन्स प्रिव्हियस, आणि डेटी दॅट मीन्स गॉड, अशा पद्धतीने मॅच द पेयर्स होत्या. डू हॅज डायरेक्टेड पहा, ही मेड हिज डेब्यूट, मेक सिम्पल फ्युचर टेन्स, ही विल मेक हिज डेब्यूट, अशा पद्धतीने यायला पाहिजे होतं, कारण सिम्पल फ्युचर टेन्स करायचं आहे. सिम्पल फ्युचर म्हणजे विल येणारच आहे आणि विवन पण येणार आहे. त्यानंतर ही रिसिव्ह द अर्जुन अवॉर्ड, क्वेश्चन टॅग करायचा होता. डीड ही, डिंट ही आणि डझंट ही असा पर्याय दिलेला आहे, पण त्याचा करेक्ट ऑप्शन आहे डिंट ही. ओके, त्यानंतर समरी रायटिंग आहे, आणि समरी रायटिंग तुम्ही नक्की चांगल्या पद्धतीने लिहिली असेल, त्याबद्दल काही शंकाच नाही. ओके,
चला बाळांनो पुढे पा, लेटर विचारलेलं होतं, अतिशय महत्त्वाचं लेटर, पण या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिस आपण जी केलेली आहे त्यावेळेस यापैकी असं लेटर चिखलदाराचं झालेलं होतं, आपण ते लिहिलेलं असणारच आहे. कोणतेही लिहा, इम्फॉर्मल फॉर्मल कोणतेही लेटर तुम्ही लिहू शकता, दोन्ही लेटरची भरभरून प्रॅक्टिस केलेली आहे, ते आपण लिहिलेलं असेल. त्यानंतर इथे डायलॉग रायटिंग आहे, बघा फक्त लास्ट नंबरचा एक नंबरला घ्यायचा होता आणि एक नंबरचा लास्टला द्यायचा होता, अशा पद्धतीने नंबरिंग झालं असेल तर तुमचा अगदी डायलॉग रायटिंग येईल. जवळजवळ 10 डायलॉग रायटिंगची आपण प्रॅक्टिस घेतलेली होती. कम्प्लीट द डायलॉग पा, या ठिकाणी विच इज युअर फेवराईट बुक आणि सेकंड आहे व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट, तुमच्या मनाने तुम्ही याचा ॲन्सर करू शकता, त्यामुळे ते तिथे आपण देत नाही आहोत. त्यानंतर स्पीच, आणि कालच विद्यार्थी मित्रांनो आपण सरावासाठी ज्यावेळेस लेक्चर घेत होतो लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ द हेल्थ, असा मी तुम्हाला विषय सांगत होतो, त्यावर तुम्ही अभ्यास करा, तुम्ही तो केलेला असेल, आणि जर तुम्ही इम्पॉर्टन्स ऑफ द हेल्थ केलेला असेल तर अगदी तुम्हाला हेल्थ अँड डायट यावर देखील स्पीच बनवता आलेला असेल. ओके, म्हणजे कालचा IMP हा क्वेश्चन आपला आलेला आहे नक्कीच. त्यानंतर वर्बल नॉन वर्बलचा भाग आहे, या ठिकाणी नॉन वर्बल टू वर्बल करायचं आहे, पण बऱ्याच वेळा आपण वर्बल टू नॉन वर्बल करायचं ठरवलेलं आहे, आणि म्हणून बघा पुढे वर्बल टू नॉन वर्बल अगदी इजी होता, त्याला वॉर असतो आणि अगदी इजी आलेला होता यावर्षी, त्यामुळे इथे 5 पैकी 5 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळालेच पाहिजेत, असा पेपर तुम्ही नक्की लिहिलेला असणार आहे, कारण सर्व मुद्दे दिलेले होते, पॉईंट्स दिलेले होते, फक्त त्यांचा ॲन्सर तुम्हाला पॅरेग्राफमधून राईट करायचं होतं, ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे, आपण बघू शकता, थोडंसं स्टॉप करून चेक करू शकता. ओके, चला बाळांनो पुढे न्यूज रायटिंग करायची होती, न्यूज किंवा न्यूजला ऑर पुढे स्टोरी होती, तुम्ही न्यूज किंवा स्टोरी दोन्ही इजी होत्या, त्यामुळे तुम्ही त्या लिहिलेल्या असतीलच. ओके, अजूनही बाळांनो आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, यासारखे सर्वच पेपरचे IMP तुम्हाला ॲन्सर की नक्की मिळतील. आणि आता पहा अगदी अगदी इजी क्वेश्चन होता, अगदी 8th, 9th आणि 10th सर्वांच्या रिव्हिजनमध्ये हे सर्व ट्रान्सलेशन झालेलं होतं, त्यामुळे सर्वांनीच लिहिलेलं असणार आहे. इम्पॉर्टंट, महत्त्वाचे, सक्सेस, यश, पॅरेंट्स, पालक, रूट, मार्ग, रस्ता, इमॅजिन, कल्पना करणे, रिफ्यूज, धुडकावून लावणे किंवा नाकारणे, आणि या ठिकाणी सेंटेन्स दिलेले होते. नंतर आपल्याला आय सॉ समथिंग हॉरिबल, मी काहीतरी भयानक बघितले, कुकिंग इज अ सायन्स, पाककला ही एक शास्त्र आहे, पाककला हे एक शास्त्र आहे, अशा पद्धतीने लिहायचं होतं, पाककला हा किंवा ही नाही तर हे एक शास्त्र आहे. मेक अ स्टडी टाईम टेबल, अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली, तो खूप प्रभावीपणे बोलला, शेवटी ल आला पाहिजे, ला बोलतो असं नाही. पुढे पा बाळांनो, अगदी वर्षभर आपण याची प्रॅक्टिस केलेली आहे, रोज आपण एक प्रोव्हर्ब ब्लॅकबोर्डवर लिहित असतो, त्याचा मराठी आणि इंग्लिश अर्थ, त्यामुळे आपल्या सर्वांच्या जवळजवळ 300 प्रोव्हर्ब लर्न आहेत ऑलरेडी, आणि म्हणूनच अगदी सोप्या गेलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड, मानव सेवा हीच ईश्वर सेवा, किंवा तुम्ही जनसेवा हीच ईश्वर सेवा असं लिहिलं असेल तरी अगदी राईट आहे, नो टेन्शन. ॲज यू सॉ सो शॅल यू रिप, पेराल तसे उगवेल, किंवा कराल तसे भराल, किंवा करावे तसे भरावे, किंवा पेरावे तसे उगवते, अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहिले तरी तुम्हाला अगदी आउट ऑफ मार्क्स मिळतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी आपले मार्क्स आता टॅली करा, रायटिंग स्किलला एक अंदाजे मार्क द्या, आणि कमेंट्समध्ये कमेंट्स करा तुम्हाला साधारणतः बोर्ड परीक्षेमध्ये इंग्लिश या विषयामध्ये किती मार्क्स मिळतील, आणि पुढील सायन्सचे दोन्ही पेपर आणि मॅथच्या दोन्ही पेपरचे ॲन्सर की पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवा, त्यांनाही आपल्या मार्कांचा अंदाज येईल. धन्यवाद.